भालेकर साम टीव्हीच्या प्रीमियर या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपल्या सोबत आहेत मिस्टर टोकियोकर या चित्रपटाची टीम. सर्वांचं स्वागत करूया. नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. आपल्या सोबत आहेत दिग्दर्शक रत्नाकांत म्हात्रे. नमस्कार. आणि त्याचबरोबर आहे अभिनेता सिद्धेश रांजणे. नमस्कार. आणि त्याचबरोबर आहेत अभिनेत्री माधुरी परब. आणि या चित्रपटाचं ज्यांनी कथा लिहिलेली आहेत आणि त्याचबरोबर जे निर्माते आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी अभिनयसुद्धा केलेला आहे, गाणंसुद्धा लिहिलेलं आहेत, असे मनोहर परब. नमस्कार. सर्वांचं कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आहे. आपण सुरुवात करूया, पहिल्यांदाच आपण विचारूया की ज्यांची कथा आहे त्या मनोहर परबांना, सर तुम्ही जी कथा लिहिलेली आहे मिस्टर टोकियोकर या नावामध्येच आपल्याला कळतं की जपानशी असं नातं आहे, तर साधारण ही कथा कशी फुलत गेली, हे नातं कसं बहरत गेलं त्याविषयी ऐकून घ्यायला आवडेल. तर आमचं हे नातं जे आहे जपानशी ते कसं जमलं, तर जपानच्या प्रवासाची शिजोरी हे माझ्या मित्राने मला पुस्तक आणून दिलं आणि त्या पुस्तक वाचल्यावर, अतिशय जुनं पुस्तक 1938 सालचं, त्याची किंमत आहे 1 रुपये 8 आणे. तर हे पुस्तक वाचून मला त्या लेखकाच्या भावना कळल्या. त्या लेखक एका गिरणी कारखान्याचा मालक होता आणि त्याने मराठीमध्ये 1938 साली हे पुस्तक लिहिलं. तर उद्योजकांनी जपान का पाहावा म्हणून त्या पुस्तकात सगळी माहिती होती. ते पुस्तक वाचून मी जपानला जायचं ठरवलं आणि मी जपानला गेल्यानंतर 5 दिवस मी जपानमध्ये होतो. सगळी प्रेक्षणीय स्थळं बघितली मी आलो. त्याच्यानंतर मिसेसला घेऊन गेलो पुढच्या वर्षी. नंतर त्याच्यानंतर माझी फॅमिली, मुलगा, नातू सर्वांना घेऊन गेलो. त्याच्यानंतर मी कंपनीमध्ये कामाला होतो, रिटायर झालो. त्याच्यानंतर काय उद्योग करावा, तर एक ट्रॅव्हलिंग एजन्सी खोलली आणि मग त्याच्यानंतर आम्ही प्रवासाला लोकांना घेऊन जायला सुरुवात केली. पहिला ग्रुप आमचा 12 जणांचा होता आणि अशा 12 टूर झाल्यानंतर मला लोकांनी टोकियोकर हे नाव दिलं. आणि ही कथा म्हणजे लोकांना जपान का बघावं, स्वामी विवेकानंद म्हणाले प्रत्येक भारतीयाने आयुष्यात एकदा जपान बघायला हवं, पण ते इतकं महाग आहे की सर्वसामान्य माणूस बघू शकत नाही. तर ते जपानच्या ज्या काही तिथे प्रेक्षणीय स्थळं आहेत, तिकडची डिस्नेलँड आहेत किंवा डिजिटल म्युझियम्स आहेत, आणखीन जी काय प्रेक्षणीय स्थळं आहेत ती दाखवण्याचा, सर्वसामान्य कॉमन माणसांना दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे मोठं आव्हान होतं आमच्यासाठी आणि ते रत्नाकांत म्हात्रे यांनी ते यशस्वीरित्या आम्ही ते पेलवलं. हा बिग बजेट पिक्चर आहे कारण अशी दृश्य तुम्हाला इतर हिंदी पिक्चरमध्ये पण तुम्हाला बघायला मिळणार नाहीत. अगदी. पण सर मग जपानच का, जपानचाच का तुम्हाला झलक दाखवायची आहे? जपानवर माझं खूप प्रेम आहे, जपानवर खूप प्रेम आहे. कारण का, जो देश आपल्या नेताजी लोकमान्य स्वातंत्र्य सैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं स्मारक रंकोजी मंदिराच्या आवारामध्ये जो देश हे करतो, स्थापना करतो आणि त्यांच्या अस्थि गेल्या 70 वर्ष ते त्या ठिकाणी संवर्धन केलं जातं, जे आपल्या देशामध्ये पण त्या अस्थि अजून आपण आणू शकलेलो नाही. तर हा देश पूर्वीपासून आपला मित्र देश राहिलेला आहे आणि वेळोवेळी त्यांनी आपल्याला मदत केलेली आहे. त्यामुळे माझ्या भावना ज्या आहेत या देशाशी अतिशय म्हणजे जवळच्या वाटतं की भारतीयांनी त्यांचे ऋण आहेत आपल्यावर खरं म्हणजे ह्या अस्थींचं त्यांनी संवर्धन केलं. आणि हा चित्रपट जो आहे आम्ही जपान सरकारला समर्पित करतो आहोत की आमची एक छोटीशी भेट आहे त्यांना आणि त्यामधून आमचं मैत्रीचं नातं अधिक घट्ट होईल आणि अधिक मैत्री दृढ होईल असं मला वाटतं. अगदी. म्हणजे त्या एका पुस्तकामुळे जो सुरू झालेला प्रवास आहे तो चित्रपटापर्यंत पोहोचलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे एखादा माणूस श्रीमंत कसा होतो, एखादं रद्दीत जाणारं पुस्तक सुद्धा माणसाला श्रीमंत करू शकतं. आज आपलं पुस्तक दिन आहे त्यामुळे वाचकांना पण संदेश जाईल की वाचाल तर वाचाल. सर आणखी एक महत्त्वाचा म्हणजे जपानच्या कुठल्या गोष्टींचा यामध्ये आपण अंतर्भाव केलेला आहे, कुठल्या बाबींचा आपल्याला दर्शन या चित्रपटामध्ये घडतं? ह्या टोकियो शहर म्हणजे पर्यटनाचा खजिना समजला जातो. इथे अनेक पर्यटन स्थळं आहेत, डिस्नेलँड आहे, ते डिजिटल म्युझियम आहे, टोकियो टॉवर आहे, स्काय ट्री आहे, आणखीन रॉबर्ट कॅफे आहे, रॉबर्ट रेस्टॉरंट आहे, बुलेट ट्रेन्स आहेत, आणखीन मेट्रो ट्रेन्स आहेत. त्यांच्या प्रत्येक स्टेशनला त्यांच्या गेलं की तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला मिळेल म्हणून त्यांना
टोकियो शहर हे प्रेक्षणीय स्थळाचा खजिना समजलं जातं. देन एंडलेस डिस्कवरी, म्हणजे जर टोकियो शहर बघितलं किंवा जपान बघितलं जग बघायची गरज नाही तुम्हाला. अच्छा, त्यामुळे जपान जर पाहायचं असेल तर मिस्टर टोकियोकर हा चित्रपट आपल्याला पाहायलाच हवा. आपण जाणार आहोत दिग्दर्शकांकडे. रत्नाकांत म्हात्रे यांनी त्याचं दिग्दर्शन केलेलं आहे. सर, तुमच्याकडून मला जाणून घ्यायला आवडेल हा दिग्दर्शनाचा अनुभव नेमका कसा होता, कारण तुम्ही जपानचे झलक प्रेक्षकांना दाखवणार आहात आणि त्याचबरोबर कलाकारांची भेटी तुम्ही कशी जुळवली. खरंच म्हणजे हे स्टोरी घेऊन जेव्हा माझ्याकडे आले सर मनोज परब, म्हणजे आपले टोकियोकर, मी त्यांना टोकियोवरच म्हणतो, तर माझ्यासाठी खरोखर आव्हान होतं की अरे हा वेगळ्या धर्तीवर, म्हणजे कसं आपलं एक ठरलेलं असतं साच ही कथा वगैरे असे प्रकारचे विषय असतात, सोशल म्हणा, ॲक्शन म्हणा, ड्रामा, कॉमेडी वगैरे, परंतु हा वेगळा विषय. अरे बापरे, म्हटलं हे वेगळंच आलेलं आहे. पण ठीक आहे, आता हे एवढ्या आशेने आणि एवढ्या विश्वासाने आलेत, म्हटलं हे सार्थक करणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग त्यांना म्हटलं मी करून देईन, काय हरकत नाही, आपण करूया, होऊन जाईल ते. आणि मग त्या अनुषंगाने मग तशी सुरुवात केली, त्याच्यावर अभ्यास केला, त्यांनी ऑलरेडी रिसर्च केलं होतं त्याच्यावर, ते लिखाण पण छान केलेलं आहे. मग मी ते स्क्रिप्ट, म्हणजे कसं की त्याची मांडणी केली, त्यांना सांगितलं असंच आहे, म्हणजे आपण पटकथा म्हणतो की ते साचेबंद असं करून घेतले. आणि मग त्या अनुषंगाने कलाकार, आता मुख्यतः त्यांची इच्छा होती की जेवढे होतकुरू किंवा ज्यांना खरोखर इच्छा आहे मनापासून काम करायचे अशा कलाकारांना प्राधान्य द्या. म्हटलं ठीक आहे, मला काही हरकत नाही, कारण ज्याची इच्छा आहे, जो मनापासून करणार आहे, अशा व्यक्तींना प्राधान्य देणं गरजेचं आहे. मग त्या अनुषंगाने आम्ही इथलीच जी मंडळी आहेत, जी त्याच्यामध्ये जी मराठी कॅरेक्टर दिसतात ती इथलीच आहेत. मग त्यांना ती, आणि मुख्य म्हणजे ते पहिल्यांदाच ते फेस करत होते कॅमेरा. अच्छा, मग त्यांना ते आपण म्हणतो की अलंकारिक भाषा वापरून असं काही त्यांना बर्डन दिलं नाही, मी साध्या सोप्या भाषेत त्यांना समजावून सांगितलं, कारण वेळ कमी होता, कसं की त्यांना मग रिहर्सल करा, हे करा, असा प्रकार ठेवलाच नाही, कारण मला एक सवय होती, कारण मी ॲक्टिंग कॅम्पवर घेतो, वर्कशॉप घेतो, त्यामुळे एखाद्याकडून काम कसं करून घ्यायचं हे मला चांगलं माहिती आहे. मग त्यांना फक्त एवढंच सांगायचं की तुम्ही जे डायलॉग आहे ते पाठ करण्याच्या भानगडीत पडूच नका, हे दृश्य आहे, हे सीन आहे तुमच्यावर, हे पात्र आहे, याची रिक्वायरमेंट अशी आहे, हे असं सादर करायचं आहे. आणि त्यांना एकदा त्याचा अर्थ समजून सांगितला की बरोबर ते व्यक्त व्हायचे, आणि एकदम फ्रेंडली आणि फॅमिली रिलेशन ठेवले त्यांच्यावर, त्यांना त्यामुळे ॲक्ट करताना कोणाला बर्डनच वाटलं नाही, तुम्ही प्रत्यक्ष कोणाला विचारू शकता. त्यामुळे त्यांना एक त्यांना म्हटलं एन्जॉय करा, म्हटलं ॲक्टिंग ही एन्जॉय करा, म्हटलं असं प्रेशर घेऊन कुठलंही काम करायचं नाही, म्हटलं अशा याच्याने केलं. आणि मग त्याच्यामुळे काय झालं की त्याच्यामुळे डॉक्टर आहेत, चांगले वकील आहेत, असे नंतर मोठमोठे मॅनेजर आहेत, हाय गाय चांगला, म्हणजे आय टी सेक्टरमध्ये काम करतो, ह्याला हिरो म्हणून आम्ही लॉन्च केलं त्यामध्ये. एक हिरोईन जी आहे पुण्याची, ती पण आय टी सेक्टरमध्ये काम करते, तिलाही घेतलं. आता माझी एक इच्छा होती, म्हणजे सरांचं मत होतंच की म्हटलं जपान म्हटल्यावर तिथले आर्टिस्ट पाहिजे कोणतरी असं, तर ते खरं बॉन्डिंग होईल, कारण आपली संस्कृती आणि त्यांची संस्कृती कशी एकत्र होते किंवा आपण कसं, ते थोडंसं मला दाखवायचं होतं. त्या अनुषंगाने ती एक प्रेमकथा त्याच्यात गुंफलेली आहे, सुंदर त्यांनी केलं आणि गाणं पण त्याचं केलेलं आहे. मग तो प्रश्न पडला की ती हिरोईन पाहिजे काय करायचं, मग योगायोग असं की त्यांचं नशीब फार चांगलं आहे, म्हणजे ते ज्यांना भेटलंय, म्हणजे आपले डीओपी असतील किंवा कोणी असतील जी मंडळी आहेत, कोणी नकार दिला नाही, म्हणजे अरे तुम्ही एक छान करताय, प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी सपोर्ट केला. त्यामुळे तिथे मग जॅपनीज जी हिरो आहेत आम्ही प्रयत्न केलं, परंतु कसं की त्यांना ती आपली भाषा किंवा इंग्लिश येत नव्हती, कारण तिकडे आपल्या प्रकार नाही आहे, त्यांच्या भाषा ते फार महत्त्व देतात. बरोबर, मग आता करायचं का, तर योगायोगाने हाँगकाँगची एक मुलगी संचान म्हणून आहे, ती आमच्या योगाने त्याच्यात आली त्या याच्यामध्ये, आणि तिला आपली थोडीफार हिंदी कळत होती. अच्छा. आणि इंग्लिश तिला येतच होतं, त्यामुळे कसं की तिला जे समजत ॲज अ डिरेक्टर ते मला सोपं गेलं, मग तिला आम्ही सिलेक्ट केलं. आणि तिने पण ॲक्च्युली ती नृत्य करते, डान्स वगैरे, म्हणजे आपला कथक डान्स पण करते ती. हा, आणि इव्हन ती भगवद्गीता वगैरे असे म्हणजे बरेच ग्रंथ वगैरे वाचते ती, म्हणजे आपण करत नाही, ते बाहेरचे व्यक्ती एवढी करतात. आणि मग काय झालं की मग तिने छान काम केलं, म्हणजे गाण्यामध्ये म्हणा किंवा प्रत्येक परफॉर्ममध्ये एकदम नॅचरल ॲक्टिंग झाली. तिला म्हटलं ॲक्टिंग हा प्रकार करूच नका, जास्त आपण डिस्कस करतो अशा हिशोबात मग ते झालं. आणि त्याप्रमाणे इतर कलाकारांनी पण छान केलं काम, अगदी म्हणजे अगदी व्यवस्थित झालं, आणि ते स्वतः म्हणजे सॅटिस्फाईड सर्व लोक आहेत. आणि ते त्यांना काय आवडलं की आपण जे आले त्यांना मी नाही म्हटलंच नाही, ठीक आहे, त्यांच्या परीने त्यांच्या योग्यतेने त्यांना जे कॅरेक्टर आहे मी ते दिलं आणि त्यांनी ते एस्टॅब्लिश केलं
असे हे कलाकारांचे भट्टे एक जमून आहे सुंदर अगदी. त्यामुळे अत्यंत खेळीमेळीचं असं वातावरण सेटवर होतं, कुठलाही ताण नव्हता आणि त्यामुळे प्रत्येकाला आपल्याला काम करताना मजा येत होती. नक्कीच. अगदी सर, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की याचं जे चित्रीकरण झालेलं आहे, जसं मगाशी सर म्हणाले, काही भागाचं जे चित्रीकरण आहे ते जपानमध्ये झालेलं आहे आणि काही भागाचं भारतामध्ये झालेलं आहे, तर जपानच्या कुठल्या कुठल्या स्थळांचा आपण यामध्ये चित्रीकरणासाठी उपयोग करून घेतला आहे? जपानमध्ये साधारण 60% जो आहे, 60-70% हा जपानमध्ये झालेला आहे आणि उर्वरित जो आहे 30% आपण भारतामध्ये केले. तर जपानमध्ये मोस्टली टोकियो ही राजधानी आहे, मग टोकियो आणि तिचा परिसर जो आहे त्याच्यामध्ये जेवढे हिल स्टेशन म्हणा किंवा पर्यटन स्थळं जी आहेत, म्युझियम वगैरे, ह्या सर्व गोष्टी, गार्डन आहेत, हे सर्व गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. आणि त्या कसं आहे की त्या स्टोरीबरोबर, कथेबरोबर त्या स्थळाचं महत्त्व आपण सांगायचं होतं बोलता बोलता. म्हणजे कसं की त्या, म्हणून त्या अनुषंगाने काय केलं की माझ्यावर जी हिरो आहे जपनीज, म्हणजे फर्स्ट जे असे इंटरव्ह्यू जागत वगैरे मी जेव्हा पहिल्यांदा जातो, म्हणजे टू बी फ्रँक असं आहे की टोकियोकर जे आहेत म्हणजे आपले बरफ सर, त्यांचा कॅरेक्टर मी ॲक्च्युली ते केलेले, प्रेझेंट केले, लक्षात घ्या, म्हणजे त्यांच्या भावना त्यांना काय म्हणायचं आहे ते मी व्यक्त केले. त्यामुळे त्याच्यामुळे तुम्हाला माझी केस पण जरा व्हाईट दिसतील त्या फिल्ममध्ये, कारण मला तसंच गेटअप, त्यांची बॉडी लँग्वेज वगैरे होती, फक्त पोट नव्हतं, तेव्हा ठीक आहे, पण ते यंग दाखवलं मी, ते हरकत नाही, असं ते होऊन गेलं. आणि मग काय आलं की मग ते जे की ते स्थळ किंवा त्याचं महत्त्व त्याच्यात ते केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने मग कसं, मग ती आपली संस्कृती, अच्छा तुमच्याकडे असं चालतं का आणि आमच्याकडे असं वगैरे वगैरे, मग ते माझ्या लक्षात आलं की मोस्टली आपण फक्त ते भाग वेगळे किंवा नाव वेगळे, परंतु ॲक्च्युली मनुष्य किंवा आपण जे मानव म्हणतो की व्यक्ती हा एकच, हे बॉन्डिंग माझ्या लक्षात आलं, म्हणजे जवळजवळ सारखंच आहे. आणि मग त्या कसं की त्यांना, मग आमच्याकडे असं असतं, तुमच्याकडे असं असतं, जेवणाची पद्धत अशी वगैरे 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 सर्व त्या, आणि आमच्याकडे देवळं अशी असतात, म्हणजे इव्हन मी त्यांना सांगायचो की बाबा हे बघा आमच्याकडे शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांचे हे किल्ले आहेत असं वगैरे, म्हणजे आपलं ठरलं आहे कुठे गेलं की आपल्या महाराष्ट्राचं काहीतरी महत्त्व सांगायचं, महाराष्ट्रातली पर्यटनचं, म्हणजे त्यांच्यासारखे आपले कुठले बीचेस कुठले आहेत, आमच्याकडे हे आहे तारकेले वगैरे, असं ते व्हायचं. त्यामुळे कसं ते एक सुंदर आणि छान झालेलं आहे. आणि इव्हन एक फार महत्त्वाची गोष्ट मी सांगतो, जेवढे आपले मराठी चित्रपट निर्माते आहेत किंवा दिग्दर्शक, एअरपोर्ट, बुलेट ट्रेन, तुमचं हँगिंग ट्रेन, हां, नंतर तुमचं सर्व मेट्रो ट्रेन तर सरस आहेत, म्हणजे एसटी बस असेल तशा मेट्रो ट्रेन, आणि तर तिथे आम्हाला कुठेही प्रॉब्लेम आलेला नाही, इव्हन ते आम्हाला सपोर्ट करायचे. तर त्यांचं मत कसं आहे, आपल्याकडे कसं होतं की आपण गेलो की अरे परमिशन लागेल, हे लागेल, तुम्ही हे काय दाखवता, ते काय दाखवता वगैरे वगैरे, मग तो प्रोड्युसर बिचार थकून जातो, डायरेक्टर वैतकतो वगैरे वगैरे असं, तिथं तो प्रकार. त्यांचं कसं इंटेंशन बघा की तुम्ही घेता तुमच्यामुळे आमची संस्कृती किंवा आमचा देश तिकडे जास्तीत माहिती होईल आणि तुम्ही आमच्याकडे याल, तर किती किती साधा पण अगदी किती महत्त्वाचा विचार त्यांनी मांडला. आणि त्यामुळे कसं की मग काय, मला तर फ्रीडमच होतं, मग त्याचा ॲडव्हान्टेज घेणं साहजिक आहे. त्यामुळे म्हणजे या चित्रपटातून फक्त सांस्कृतिक देवाणघेवाण दाखवणार नाहीये, तर त्याचबरोबर जपानमधल्या कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत, तिथल्या लोकांचं देशप्रेम कसं आहे, कशा पद्धतीने हा जो देश आहे तो ॲडव्हान्स आहे, या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न मिस्टर टोकियोकरच्या टीमनं केलेला आहे. कार्यक्रमात वेळ झाले छोट्याशा विश्रांतीचे, पाहत रहा प्रीमियर. या चित्रपटातल्या टीमशी आज आपण गप्पा मारतोय, कशा पद्धतीने यामध्ये आपल्याला जपानची झलक दिसणार आहे, कुठल्या कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव या चित्रपटामध्ये आहे, या सर्वांविषयी आज आपण चर्चा करतोय. आता आपण बोलणार आहोत, अभिनेता आहे यामध्ये सिद्धेश रांजणे याच्याशी. सिद्धेश, तुझा अनुभव नेमका कसा होता आणि त्याचबरोबरीने यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर करण्यात आलेला आहे चित्रपटामध्ये आणि ती बाजू सुद्धा तू सांभाळलेली आहेस, तर तो एकूण अनुभव कसा होता? अनुभव सांगायचं म्हटलं तर ॲक्च्युली जपान डिपार्टमेंटने जे आम्हाला टुरिझम डिपार्टमेंटने जे व्हिडिओज दिले होते म्हणजे प्रेक्षणीय स्थळांचे, त्या प्रेक्षणीय स्थळांनी आम्हाला खूप मदत केली. म्हणजे ते दृश्य जे आहेत प्रेक्षणीय स्थळांचे, ते दृश्य अद्भुत आहेत.
अच्छा त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याच चित्रपटामध्ये म्हणजे असे असे दृश्य दिसणार नाहीत की की म्हणजे निसर्ग सम्मन्य म्हणजे निसर्ग रम्य असे चित्र आहेत आणि टेक्निकली म्हणाल तर तुम्ही अत्याधुनिक सॉफ्टवेअर आणि अत्याधुनिक कॅमेराचा आम्ही वापर जास्त केलेला आहे याच्यामध्ये. अच्छा आणि मग ऍक्टिंग करताना कसा होता अनुभव? ऍक्टिंग करताना म्हणाल तर आम्ही शाळेत असताना छोटे मोठे रोल केले होते थिएटरमध्ये वगैरे, पण एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती कधी काम करायला भेटेल असं वाटलंच नाही आणि ती संधी आम्हाला परब सरने दिली आणि मी खरंच खूप स्वतःला नशीबवान समजतो. या टीमचा मी पार्ट आहे आणि खूप चांगला अनुभव भेटला आणि चांगली अपॉर्च्युनिटी आहे. अच्छा पण मग जॉब सांभाळताना आणि शूटिंग करताना मग थोडीशी तारेवरची कसरत झाली असेल? हा नक्कीच. मग कधी बॉसला काय वेगळं कारण सांगणे, मग थोडंफार असं टाइम मॅनेजमेंट करून आम्ही थोडंफार प्रॅक्टिस करायचो, परत हे सगळं सांभाळून मग मी सरांशी बोलायचो, परत मग त्यावेळेस डेट अरेंज करायचे सर माझ्यासाठी फक्त आणि रत्नाकर सरांनी पण खूप मदत केली याच्यामध्ये मला. गाण्याच्या सिच्युएशन म्हणजे त्यावेळी अक्षरशः लाजायचा, पहिलाच अनुभव होता, लव सीन कसं करायचं वगैरे, मग त्याला मी दाखवायचो असं करायचं असं करायचं आणि मग त्याचं ती भीती घालवली. नाही खरं सांगायचं तर मी आतापर्यंत कुठल्याच मुलीशी असे कधी कुठल्याच कोणत्याच कार्यक्रमामध्ये असं शूट नव्हतं केलं, त्याच्यामुळे थोडासा माझ्यामध्ये तो कॉन्फिडन्स नव्हता आणि नंतर मग रत्नाकर सरांनी थोडीशी टिप्स दिल्या थोड्याशा आणि त्या टिप्स वापरून मग एकदम फ्री मध्ये व्यवस्थित झालं. आपण मनोहर सरांकडे जाणार आहोत. सर तुम्ही असं एक कथा लिहिलेली आहे आणि तुम्ही निर्माते सुद्धा आहात, गाणं सुद्धा लिहिलेलं आहे, तर ओव्हरऑल ही कथा लिहिताना तुम्हाला काय कुठल्या गोष्टींचा यामध्ये विचार करावा लागला आणि या चित्रपटाचं नेमकं वैशिष्ट्य तुम्ही काय सांगाल की यासाठी हा सिनेमा पाहिलाच पाहिजे? सर्वसामान्य माणूस 1.5-2 लाख रुपये खर्च करून जपान बघू शकत नाही, तर कॉमन माणसाने हा चित्रपट बघितला पाहिजे आणि जपानची श्रीमंती बघायला पाहिजे. मला नेहमी असं मी लोकांना सांगतो की श्रीमंती पाहायची असेल तर जपान बघावा, श्रीमंती अनुभवायची असेल तरी जपान बघावा, श्रीमंत व्हायचं असेल तरी जपान बघा, श्रीमंत कसं व्हायचं हे जर समजून घ्यायचं असेल तरी जपान बघावा. 4 ऑगस्ट 1945 आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी हिरोशिमा नागासाकी झाल्यानंतर त्या देशाने कायझेन या कार्यप्रणालीचा उपयोग करून ते एक श्रीमंत राष्ट्र बनलं. ते कायझेन म्हणजे काय ते त्याच्यावर एक पुस्तकही मी लिहिलेलं आहे. हां तर कायझेन म्हणजे काय की छोट्या छोट्या इम्प्रूव्हमेंट करायच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आणि मग त्या इम्प्रूव्हमेंट करून आपलं श्रीमंती वाढायची, टाईम वाचवायचा आणि अशा प्रकारे ते श्रीमंत राष्ट्र बनलं आणि म्हणून हा श्रीमंती पाहण्यासाठी हा चित्रपट आहे. हा मराठी चित्रपट सृष्टीतला सगळ्यात श्रीमंत चित्रपट आहे असं मी म्हणेन, कारण अशी दृश्य तुम्हाला कुठच्याही मराठी चित्रपटामध्ये बघायला मिळणार नाही. हा वेगळा अनुभव होता, वेगळं चॅलेंज होतं आणि ते आम्ही स्वीकार. अगदी. आपण माधुरीताईंकडे जाणार आहोत. माधुरीताई तुमचा अभिनय करतानाचा अनुभव कसा होता या चित्रपटातला? मी एकदम नॅचरल नॅचरल ऍक्टिंग म्हणजे मला काही प्रयत्न करावा लागला. लोक मला विचारतात तुमच्या चित्रपटामध्ये कोण आहे, तुम्ही म्हणतो माधुरी आहे आमच्या चित्रपटात. पण साधारणपणे असं असतं की आपण एकमेकांना जेव्हा नवरा बायको असतात एकमेकांना साथ देत असतात आणि तुम्ही आतापर्यंत सरांना प्रत्येक गोष्टीमध्ये साथ दिलेली आहे आणि आता चित्रपटाच्या निमित्ताने सरांनी तुम्हाला साथ दिलेली आहे, तर तो ओव्हरऑल अनुभव कसा होता? मी प्रत्येक वेळी त्यांना सपोर्ट करत गेले कुठल्याही बाबतीत, म्हणजे मी त्यांना कधी अडवलं नाही. मी आता एवढेच त्यांचे 60 देश बघून झाले. बर 60 तुम्हाला मिळलं होतं की नाही? मी पण पाहिले माझे 10 झाले, कारण मी काय बँकेत सर्व्हिस करत होते ते आम्हाला रजेचा प्रॉब्लेम व्हायचा आणि बरेच प्रॉब्लेम म्हणजे तुम्ही पैसे कुठून आणले वगैरे सगळं असं. पण मी त्यांना दरवेळेला सांगायचं तुम्ही जा मी येते करून. आणि मी यांच्याबरोबर मी पण जपानला गेले होते. ते एक प्रसंग म्हणजे जपानला आम्ही गेलो होतो ना, ट्रेनमधून जातेवेळी हे पुढे गेले पास लावून आणि माझा पास संपला. ते त्या बाजूला मी ह्या बाजूला, मी सडनली एवढी घाबरले कारण फर्स्ट टाईम असं आणि मला काय कळे ना. बरं तिथे कोणाला काही सांगायचं म्हणजे पण त्यांना लँग्वेज प्रॉब्लेम खूप आहे, पण एवढं लँग्वेज प्रॉब्लेम असून सुद्धा फक्त त्यांनी हावभावाने ओळखलं की ह्यांचा प्रॉब्लेम झालाय. 2 मुलं आली झालं, त्यांनी मला घेतलं तिथे घेऊन गेले, त्या कार्डमध्ये पैसे कसे भरायचे ते दाखवलं, भरले, परत त्यांनी मला आणून सोडलं. किती बरं वाटलं, म्हणजे तिथली लोक एवढी हेल्पफुल आहेत ना की म्हणजे अतिथी देवो भव म्हणतात ना तसं, अगदी म्हणजे कुठे म्हणजे लँग्वेज प्रॉब्लेम असून सुद्धा
तुम्ही तिथे म्हणजे एकटे जाऊ शकता, कुठे हरवलात तरी प्रॉब्लेम नाही. टॅक्सीमध्ये फक्त आपलं ॲड्रेस ठेवायचा, तो त्यांना दाखवला, ते बरोबर टॅक्सीत बसवणार, टॅक्सी त्या जागेवर सोडणार. म्हणजे एकमेकांना मदत करणं हा खूप महत्त्वाचा मुद्दा. एकदम सेफ कंट्री आहे आणि लोक मला विचारतात तुम्ही इतके देश फिरला तुम्हाला लँग्वेजचा प्रॉब्लेम कुठे आला की नाही, तर माझी भाषा प्रेमाची जी जगात सगळीकडे चालते त्यामुळे मला लँग्वेजचा प्रॉब्लेम कधीच आलेला नाही. आमच्या चित्रपटात सुद्धा सिद्धेशला माहिती आहे अनेक प्रेम प्रसंग असे आहेत, ते सिद्धेश सांग. ऍक्च्युली या चित्रपटामध्ये ना तुम्हाला मुलीचं वडिलांवर असलेलं प्रेम दिसेल, मैत्रिणीचं मित्राबरोबर असलेलं प्रेम दिसेल आणि एका मित्राचं किंवा प्रियकराचं प्रियकराबरोबर सोबत असलेलं प्रेम तुम्हाला याच्यामध्ये दिसून येईल. आणि हा एक वेगळा रंगीबी असा एक प्रेम प्रसंग आहे याच्यामध्ये. आणि हा पिक्चर ज्या चित्रपटाच्या शेवटी जो प्रसंग आहे तो एकदम रहस्यमय आहे, बघण्यासारखा आहे. प्रेमाचे वेगवेगळे आविष्कार तुम्हाला या चित्रपटात बघायला मिळतील. नुसतं हा रहस्यमय चित्रपट आहे, प्रेमकथा आहेत आणि टुरिझम वरती आहेत, प्रेक्षणीय स्थळांमध्ये संपूर्ण असा भरगच्च मनोरंजन करणारा असा चित्रपट आहे. अगदी मी सर्व विविध विषयांचा कॉम्बो आहे आणि त्यासाठी मिस्टर टोकियोकर पाहायला विसरू नका. सर, हा प्रदर्शित कुठे होणार आहे, कुठल्या ठिकाणी आपल्याला हा चित्रपट? हा मुंबईमध्ये होईल, ठाणा, मुंबई, नाशिक, पुणा, आणखीन औरंगाबाद, अमरावती, नागपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी ज्या चित्रपटाचे आमचे डिस्ट्रीब्युटर आहेत ते चित्रपट लावतील. आणि जवळजवळ मला वाटतं महाराष्ट्रामध्ये 12 ठिकाणी या चित्रपटाचं प्रदर्शन होईल. आणि जर चालला तर आणखीन पुढच्या आठवड्यात वेगवेगळ्या ठिकाणी जगा आपल्या देशामध्ये 135 करोड लोक आहेत आणि 135 करोड लोकांना हा चित्रपट दाखवायचा आमचा संकल्प आहे. अगदी. त्यामुळे मिस्टर टोकियोकर या चित्रपटामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी पाहता येणार आहे, जपानची झलक सुद्धा दिसणार आहे आणि त्याचबरोबर खूप छान अशी प्रेमकथा आहे, सस्पेन्स आहे, थ्रिलर आहे. या सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा असेल तर 13 मेला मिस्टर टोकियोकर पाहायला बिलकुल विसरू नका. तृतास या कार्यक्रमामध्ये वेळ झाला इथेच थांबण्याची, पण आपण सर्वजण इथे आलात आणि खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. प्रीमियरमध्ये वेळ झाला इथेच थांबण्याची, पाहत रहा साम टीव्ही.